शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नगर पंचायत पारशिवनी द्वारा विविध विकास कार्यों के निविदा निकाली गई। निविदा के तीसरे राउंड में कुछ ठेकेदारों की नियुक्ति की गई है, जिसके बाद बिल निविदा धारक को ठेका देने के लिए बिल नगर पंचायत के स्थायी समिति में आने के बाद स्थायी समिति के सभापति ने बिल को नामंजूर कर दिया। इस बात का निषेध कर गुरुवार को गांव के लोगों ने एक दिवसीय धरना आंदोलन बाजार चौक पारशिवनी में किया। पारशिवनी शहर के शिवाजी चौक से संत तुकाराम सभागृह इस सड़क को चौड़ा करने के लिए 1,56,00,000 रुपए का निविदा और दलित बस्ती निधि अंतर्गत विकास कार्य के लिए 52,00,000 रुपयों का निविदा नगर पंचायत ने विविध वर्तमान पत्र और प्रशासन संकेत स्थल पर प्रसिद्ध किए। सड़क कार्य में पहली बार 5 और दूसरी बार 9 निविदा प्राप्त हुई है, जिसमें से 2 ही निविदा उचित थी, इसलिए तीसरी बार निविदा की गई, जिसमें से 6 ही योग्य थी। वही दलित बस्ती निधि अंतर्गत कार्य ने प्रथम द्वितीय बार 1 ही निविदा योग्य थी, इसलिए दोबारा राउंड लिया गया, जिसमें 8 निविदा योग्य रही, जिसके बाद दोनों निविदा बिल मंजूरी के लिए स्थायी समिति में रखे गए। लेकिन सभापति देवानंद वाकोड़े ने निविदा में बहुत गलतियां निकाली और बिल का विरोध किया। माधुरी भीमटे, मनीषा धुरई, आशा वैद्य, भाजपा सभापति ने सहमति दी। नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर ने जनता को परेशानी हो रही है, इसलिए काम जल्द करने को कहकर बिल को सहमति दी। बहुत सी निविदा रद्द की गई है, इसलिए दोनों बिल रद्द किए गए, जिसका विरोध करते हुए गुरुवार को धरना आंदोलन किया गया है। इस धरना आंदोलन में नगराध्यक्ष प्रतिभा, संजय कुंभलकर, गट नेता दीपक शिवरकर, नगर सेवक विजय भूते, राहुल ढगे, अरुणा भिवगड़े, साथ ही अन्य लोग शामिल थे। 20 रोजी पारशिवनी नगर पंचायत की स्थायी समिति की सभा पारशिवनी नगर पंचायत कार्यालय पार पड़ी। या समिति मध्ये माननीय अध्यक्षांनी पारशिवनी नगर पंचायत अंतर्गत पारशिवनी बाजार चौक, शिवाजी चौक ते संत तुकाराम सभागृह यापर्यंत रस्ता रुंदीकरणाचं काम 1,53,00,000 रुपयाचं होतं। 13-12 नंबरचा हा विषय होता, तसेच या ठिकाणी 13 नंबरचा विषय होता, दलित वस्ती अंतर्गत नाला बांधकाम करणे हे 52,00,000 रुपयाचं काम होतं। या दोन्ही कामाला सत्तापक्षातील काही सभापतींनी बहुमताच्या जोरावर विरोध करून दोन्ही काम माननीय अध्यक्षाला एकटे पाडून हे काम दोन्ही रद्द करून घेतले आणि गावाच्या विकासात बाधा आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला। याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही पारशिवनी येथील गांधी चौकात अध्यक्षासहित सर्व नगरसेवक या ठिकाणी बसलो। अशा प्रकारे जर होत राहिलं तर पारशिवनीचा विकास होणार नाही आणि पारशिवनीत आलेला निधी परत परत जाऊन मी विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी पारशिवनीचा विकास थांबू देणार नाही, याकरता मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे 308 कलमे हे झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आणून देईन आणि या गोष्टीला न्याय मिळवून देण्याकरता या ठिकाणी निषेध करीन आणि निषेध करतो आणि तिथे न्याय मिळवून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। नगर पंचायत पारशिवनीच्या वतीने विविध विकास कामाकरिता निविदा काढण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने शिवाजी चौक ते तुकाराम सभागृह हा सिमेंट रस्त्याचे बांधकाम, तसेच दलित वस्ती अंतर्गत काही प्रभागामध्ये बांधकामाच्या निविदा होत्या। तिसऱ्या निविदा आल्यानंतर त्या अतिव शर्तीनुसार त्या योग्य होत्या, त्यामुळेच त्या स्थायी समितीमध्ये ठराव पार पाडण्याकरिता ठेवण्यात आलेल्या होत्या। परंतु नगर पंचायतमधील काही सत्ताधाऱ्यांनी सभापतींनी एकत्र येऊन हा ठराव नामंजूर केला व पारशिवनीच्या विकासाला त्यांनी आळा घातला। यामध्ये फक्त नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर यांनीच फक्त ठरावाच्या बाजूने मत मांडले, परंतु बहुमतामुळे हा ठराव पडला। यामुळे काय होत आहे की पारशिवनीचा विकास कुठेतरी थांबवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे, स्वतःच्या राजकीय पुढे शिकण्याचा हा एक प्रयत्न पारशिवनीतील काही ठराविक नगरसेवकांच्या मार्फत पारशिवनीमध्ये सुरू आहे। या घटनेचा तीव्र निषेध म्हणून पारशिवनीतील पारशिवनी नगरपंचायतचे जे उर्वरित जे नगरसेवक आहे त्या नगरसेवकांनी इथे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। समोर याची प्रक्रिया म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडण्याकरिता काही दिवसानंतर जाणार आहोत आणि तिथे आम्ही आपली बाजू मांडू आणि या घटनेला आम्ही न्याय देण्याकरिता पुरेपूर प्रयत्न करू। विकास कामासाठी नेहमी अडथळा निर्माण करतात। पारशिवनी नगरपंचायतमध्ये 24 तारखेला स्थायी समितीची मीटिंग घेतली असता चारही सभापतींनी शिवाजी चौक ते संत तुकाराम सभागृहापर्यंत जो निधी नवीन नगरपंचायत अंतर्गत आलेला निधी तो म्हणजे ते निविदा ती निविदा प्रक्रियेमध्ये त्यांना कमी दराच्या व्यक्तीला ते मिळण्यात आली आणि रोड थांबवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर प्रभाग 11 दलित वस्ती योजनेअंतर्गत जो RCC नाला होता तो सुद्धा RCC नाला
रद्द करण्याची यांची प्रक्रिया होती आणि नाल्या जनतेला नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला. बाजार चौक इथे रस्ता रुंदीकरणासाठी आणि नेहमी नेहमी नागरिकांना वाहतुकीचा त्रास होतो आहे. हा त्रास होऊ नये म्हणून सर्व नागरिकांनी हा रोड बनला पाहिजे ही सर्व नागरिकांची इच्छा आहे. सभापतींनी या निविदा रद्द केल्या त्यामुळे आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही इथे गांधी चौक पाशी येथे आम्ही घेत आहोत आणि सभापतीचा निषेध म्हणून झाला पाहिजे आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहील.